वास्तव महाराष्ट्राचं। विधवा परित्यक्त्या महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी, विधवा विवाहाला प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होता यावे यासाठी बुलढाण्यात विधवा परित्यक्त्या महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा फुले यांच्या नंतर 100 वर्षांनी ही विधवा परिषद ऐतिहासिक। जीवन जगताना विधवा महिलांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। पती निधनानंतर या महिलांची कुचंबना मोठ्या प्रमाणात होते। पारंपरिक दृष्टिकोन, आर्थिक परावलंबित्व यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या महिलेवर जणू आभाळच कोसळते। यात तिच्या पुनर्विवाहाचा विचारही कोणाच्या मनात येत नाही। मात्र या सर्व परिस्थितीचा विचार करून प्राध्यापक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून शिवसाई फाउंडेशनने पुढाकार घेत ही विधवा परित्यक्ता महिला परिषद घेतली आणि या माध्यमातून महिलांना वाट मोकळी करून दिली आहे। या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही डी एस लहाने यांनी सांगितले। निश्चितपणे आता मी मला ठराव या संदर्भातले जेव्हा शिवसाई परिवार व मानस फाउंडेशन विधवा परित्यक्ता महिला परिषद यांची जी झाली त्यांनी या संदर्भातले जे काही ठराव इथं घेतलेले आहेत, आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, योग्य ती संधी मला जर एखाद्या खात्याच्या चर्चेच्या निमित्तानं किंवा एखाद्या प्रश्नाच्या निमित्तानं विधानसभेमध्ये जर मिळाली तर त्या संधीचा फायदा घेऊन या सर्व महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन। तर या महिलांच्या विषयी जर विधानसभेत प्रश्न मांडायला संधी मिळाली तर अधिवेशनातही आपण प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी दिले। बुलढाणा येथे शिवसाई परिवार व मानस फाउंडेशनच्या वतीनं आम्ही विधवा परित्यक्ता महिला परिषदेचं आयोजन केलं होतं। त्या परिषदेचं उद्घाटन या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आदरणीय डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी केलं, तर राज्याचे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी हे अध्यक्षस्थानी होते। मला एक सांगायला आनंद वाटतो की या परिषदेला जिल्हाभरातून अनेक महिलांनी उपस्थिती दाखवली, भरगच्च उपस्थिती दाखवली आणि त्यांनी आपल्या समस्या मांडल्या। समस्या मांडत असताना अनेक महिला भावूक झाल्यात, त्यांना रडू कोसळलं आणि विविध या मी जी कल्पना करत होतो त्या पलीकडे सुद्धा त्यांच्या काही समस्या आहेत हे सुद्धा या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळालं। या सगळ्या समस्यांची वर्गवारी करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळून देता येईल, त्यांच्या रोजगाराच्या संदर्भात आपल्याला काय प्रयत्न करता येईल, त्यांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत आपण काय करू शकतो, या सगळ्यांची नोंदणी आम्ही या ठिकाणी करणार, त्याची वर्गवारी करणार आहे आणि त्या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या शिवसाई परिवाराच्या वतीनं मानस फाउंडेशनच्या वतीनं भविष्यात आम्ही करणार आहोत। या ऐतिहासिक कार्यक्रमाला जिल्ह्यातील असंख्य महिलांसह जिल्हाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। फर्स्ट महाराष्ट्र न्यूज साठी जया सोळंकी, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।